नमस्कार टाईम विथ रुपा या चॅनलमध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कधीतरी असं होतं ना की खूप घाईगडबडीच्या वेळेस आपल्याला चांगल्या टेस्टी भाज्या बनत नाही आपल्या हातनं, किंवा कोणीतरी पाहुणे येतात आणि आपला एकदम जीव दडपतो. म्हणजे अगदी रोज आपण टेस्टी बनवणारे असतो, पण अगदी कोणीतरी 4-5 जणं जरी वाढले तरी आपल्याला घाबरूनच त्या भाज्या आपल्या चुकतात. तर अशा भाज्या चुकू नयेत आणि एकदम रोजच्या रोज आपल्याला टेस्टी भाज्या बनाव्यात यासाठी आपण इथे वाटण बनवणार आहोत. हे जे वाटण आहे ते 10-12 इन्ग्रेडियंट्स वापरून आपण बनवलेलं आहे. ते साधारण महिनाभर तरी मस्त फ्रीजमध्ये टिकतं. तर ही आता मी वाटण आणि मुगाची भाजी अशी दोन्ही दाखवलेलं आहे. तर रेसिपी आपण स्टार्ट करतो आहे. इथं काही इन्ग्रेडियंट्स मी वाटणासाठी घेतलेले आहेत ते सविस्तर मी दाखवलेले आहेत आणि त्याचं मापही मी सांगितलेलं आहे. तर इथं कढई आपण तापवून घेतली, त्यामध्ये 5 चमचे आपण धने घेतलेत, 5 चमचे आपण पांढरे तीळ घेतोय, 2 चमचे आपण इथं जिरं, 5 लवंगा, 5 काळी मिरी आणि 1 आपण छोटा तुकडा दालचिनीचा घेत आहोत. आणि आता इथे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. तर धने आणि पांढरे तीळ याचा थोडा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण हे छान भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. छान कलर चेंज झाल्यावर एक छान सुगंधही सुटतो. त्या स्टेजला आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण अगदी एक चमचा तेल घेतोय. त्याच्यामध्ये आपण 1 कपभर सुकं खोबरं जे असतं त्याचे काप करून घेतले, तो तुम्ही खिसूनही घेऊ शकता. तर हे सुकं खोबरं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर मस्त ब्राऊन कलर आला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजायचं आहे. तर थोडे कष्ट पडतात या वाटणासाठी, पण लक्षात ठेवा हे वाटण एकदा करून ठेवलं की महिनाभर चांगलं टिकतं, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि प्रत्येक भाजीला आपण 1 चमचा जरी वापरलं वाटण तरी भाजी खूप जबरदस्त टेस्टी बनते. खोबरं आपण इथे काढून घेतलेलं आहे, यामध्येच आपण 1 चमचा परत तेल घालतोय आणि साधारण 3 कप आपल्याला इथे चिरलेला कांदा घ्यायचा, उभा चिरून कांदा आपण इथे वापरणार आहोत. तर 3 कप होण्यासाठी मी साधारण 6 ते 7 कांदे इथं वापरलेले आहेत. तर कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला ते पण चांगले थोड्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेतो. त्याचाही कलर आपल्याला गोल्डन ब्राऊन असा आला पाहिजे. थोडासा ब्राऊन जास्त आला तरी काही हरकत नाही, खूप छान असा आपल्याला कांदा इथे फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे पण आपण मीडियम फ्लेमवरतीच कांदा फ्राय करणार आहोत. वाटण बनवण्यासाठी जे साहित्य वापरले त्याची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेली आहे. छान कलर आला आहे तुम्ही बघताय कांद्याला. त्याच्यामध्ये मी 1/2 वाटी आलं घातलेलं आहे, 1 वाटी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडासा पुदिना आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि 1 वाटी मी इथं कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून नितळून घेतली आणि ती व्यवस्थित चिरून यामध्ये ॲड केलेली आहे. तर नितळून घ्यायची, पाण्याचा जास्त इथं अंश आपल्याला या वाटणामध्ये वापरायचा नाही आहे, नाहीतर वाटण खराब होऊ शकतं. तर थोडासा जो ओलावा असेल कोथिंबीरमध्ये तो पण आपण काढून टाकणार आहोत. म्हणजेच आपण ती इथे साधारण 2 ते 4 मिनिटासाठी आपण चांगलं फ्राय करून घेतोय. लसणाला थोडे थोडे डाग पडतात तर अशा वेळेस आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे जे मिश्रण आहे ते आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतोय. यानंतर आपल्याला 3 प्लेटमध्ये दिसतंय, एकामध्ये खोबरं आहे, एकामध्ये कांदा आणि जे सुके मसाले आहेत ते आपण एकामध्ये ठेवलेत. तर प्रथम सुके मसाले आपण मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतोय आणि लगेचच आपण खोबरं पण यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे दोन्ही गोष्टी आपण एकदम बारीक करायच्यात. तर यामध्ये कांदा वापरायचा नाही आहे, नाहीतर मग ह्या गोष्टी बारीक होत नाहीत. म्हणून आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स जे असतात ते आपण प्रथम बारीक करून घ्यायचे असतात. तर इथे बारीक झाल्यानंतर आपण 1/2 कांदा यामध्ये घालणार आहोत. कांद्याचं जे मिश्रण आहे म्हणजे ते आपण 1/2 यामध्ये ॲड करतो आहे आणि आपल्याला काही कोरडे मसाले परत इथे ॲड करायचे असतात. तर छान कलर येतो मसाल्याला आणि टेस्टी पण आपल्याला लागतं. तर त्यासाठी मी इथं 1 चमचा लाल तिखट घेते, त्यानंतर 1/2 चमचा मी इथे गरम मसाला घेणार आहे, 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपण कसुरी मेथी इथे ॲड करतो. इथे आपण मिठाचा वापर केलेला आहे, मीठ घातल्यामुळे वाटण जे आहे ते टिकण्यासाठी मदत होते म्हणून आपण इथे मीठ घालणार आहोत. हे वाटण आता आपण एकदम बारीक करून घेतले, आपण बाउलमध्ये काढून घेतोय. उरलेला कांदा जो आहे तोही आपण बारीक करून घेणार आहोत आणि बाउलमध्ये आपण काढून घेतोय. तर यामध्ये पण आपण पाणी वापरलेलं नाही आहे, नुसता कांदा होता म्हणून थोडासा ओलावा असा दिसतोय. तर आता ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेतोय. आता इथे आपला मस्त मसाला म्हणजे वाटण, काळं वाटण जे बोलतोय ते आपलं तयार झालेलं आहे. हे वाटण आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतो, महिनाभर आरामात टिकतं आणि रस्साच्या ज्या भाज्या असतात त्यामध्ये एकदम जबरदस्त स्वादिष्ट अशा या भाज्या बनवायला हे वाटण मदत करतं. या वाटणाचा उपयोग रस्सा भाजीसाठी जास्त करून केला जातो, म्हणजे करावा तर छान होतात.
तर साधारण इथं वांग्याची रस्साभाजी आपण बघतोय किंवा दोडक्याची रस्साभाजी, कडधान्य आपण बनवतो मूग मटकी त्यासाठी याचा वापर करू शकतो, किंवा मच्छीचं असतो मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी या वाटणाचा उपयोग होऊ शकतो, अंडा करी बनवण्यासाठी या वाटणाचा उपयोग होऊ शकतो, बऱ्याच गोष्टींसाठी आपण या वाटणाचा वापर करू शकतो. एकदा तुम्ही हे वाटण हाताळायला लागलात की तुमच्या लक्षात येईल की कुठल्या भाज्यांमध्ये याचा वापर खूप छान प्रकारे आपण करू शकतो. तर हे वाटणाचा विषय झाला, तर वाटण कसं वापरायचं हा पण काही जणींना प्रश्न पडला असेल, म्हणून मी एक छोटीशी रेसिपी दाखवते. हिरवे मूग जे असतात त्याची मी आता इथे भाजी करून दाखवणार आहे. तर हे वाटण आपलं इथं परफेक्ट तयार झालेलं आहे, करून बघा. आणि एकच कमेंट्स करा ना, पण मला नक्की पाठवा, तुमच्या कमेंट्स मला खूप महत्त्वाच्या असतात. तर आता आपण सुरुवात करूया. हिरव्या मुगाची जी भाजी आहे ती आपण बनवणार आहोत. तर एक वाटी हिरवे मूग मी घेतलेत, तर हे मूग मी भिजवले नाहीत किंवा मी मोड आणलेले नाहीत, ॲज इट इज मूग धुवून घेतलेत आणि ते आपण कुकरमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी ॲड केलं आहे आणि त्यामध्ये मी 1 टमॅटो आणि 1/2 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली असं दोन्ही गोष्टी मी ॲड केल्या आहेत. आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण इथे काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला दिसतं आता इथे थंड कुकर झाल्यानंतर मी उकडून तुम्हाला दाखवते. यामध्ये आपले मूग, टमॅटो आणि कोथिंबीर अशा 3 गोष्टी आपण इथे ॲड केलेल्या आहेत. हिरव्या मुगाची भाजी बनवायला सुरुवात केली. मी कढई तापवून घेतली, त्यामध्ये 4 चमचे तेल घातलं आहे, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा आपण जिरं ॲड करतो आणि भरपूर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तडका चांगला तडतडल्यानंतर आपण 1 कांदा घेतलेला आहे, तो आपण बारीक चिरून यामध्ये ॲड करतो आहे. कांदा चांगला आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण यामध्ये मसाले ॲड करतो आहे. तर मसाल्यांमध्ये मी इथे हिंग घेतलेला आहे 1 चिमूटभर. 1 चमचा मी इथं लाल तिखट ॲड करते आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. या स्टेजला तिखट घातल्यामुळे भाजीला छान तर्री येते, त्यासाठी आपण या स्टेजला तिखट घातलेलं आहे. आता आपण परत एकदा छान परतून घेतोय. अचानक 8-10 जणं जेवणासाठी वाढले तरी घाबरून जायचं नाही, अशी मस्त वाटणाची हिरव्या मुगाची भाजी बनवायची, जबरदस्त टेस्टी बनते. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर मी इथं 1 चमचा मस्त काळं वाटण घातलेलं आहे. काळं वाटणाची ही भाजी आता आपण बनवतोय ती साधारण 6 ते 7 जणांना पुरेल इतकी बनते. तर काळं वाटण घालून आपण इथे ते जे वाटण आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर काळ्या वाटणाचा वापर या पद्धतीने करावा लागतो, जी फोडणी असते त्यानंतर आपण काळं वाटण घालून तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. इथे मसाले ॲड करतो 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा घरचा कांदा लसूण मसाला जो आहे तो मी ॲड केलेला आहे. परत एकदा छान परतून घेऊया आणि जे आपण मूग आपण शिजवून घेतलेले आहेत ते आपण या स्टेजला ॲड करतो आहे. खूप सोप्या पद्धतीने भाज्या बनतात, अगदी घाईच्या टायमाला तर वाटणाची खूप सोबत होते आपल्याला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण बनवून ठेवायच्या फ्रीजमध्ये, तर त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि खूप छान स्वादिष्ट जेवण आपल्याला डेली मिळतं. म्हणजे कधीकधी आपल्या हातनं चुकतं आणि चुकणारच, माणूस आहे. तर त्यापेक्षा आपण अशा काही गोष्टी अरेंज करून ठेवल्या घरामध्ये तर खूप सोप्या पद्धतीने आपण स्वयंपाक करू शकतो कमी वेळामध्ये. तर या स्टेजला मी इथं पाणी ॲड करते. गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे, म्हणजे पटकन उकळी येते. तर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ॲड करा, किती पातळ तुम्हाला आवडते त्या हिशोबाने आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथं पेरणार आहोत. आपली इथं भाजी तयार झालेली आहे. छानसं असं आपण महिन्याभरासाठी वाटण बनवून ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच मी हिरव्या मुगाची भाजी दाखवली की ते वाटणाचा वापर कसा करायचा हे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. तर नॉनव्हेज व्हेज दोन्ही रेसिपींमध्ये आपण या वाटणाचा वापर करू शकतो. सुक्या भाज्यांपेक्षा रस्सा भाजीला जर वाटणाचा वापर केला तर खूप टेस्टी अशा ह्या भाज्या बनतात. तर छान छान रेसिपीसाठी नक्की एक लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.